हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी इथे ह्या वाटीप्रमाणे दोन वाट्या चणा डाळ घेतलेली आहे। डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मी ही कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। त्यासाठी लागेल तितकं पाणी घालायचं। पाणी थोडं जास्त घातलं तरी चालतं, ते आपल्याला कटाच्या आमटीला यूज होतं। कुकर लावलेला आहे, 3 ते 4 शिट्ट्या काढायच्या आहेत। पीठ मळून घेऊया। इथे मी ज्या वाटीने डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने दोन वाट्या मैदा घेतलेला आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे पिठामध्ये। ज्या वाटीने मैदा घेतलेला आहे, ह्या दोन वाटी मैदा आहे, तर एक वाटी मी पाणी घेणार आहे आणि हे आता मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर इथे मी पीठ मळलेलं आहे, पूर्ण हे एक वाटी पाणी संपलेलं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आता हा मैदा जो आहे जास्त मऊ भिजवायचा आहे। आपण चपातीला जसं मळतो त्यापेक्षा खूप मऊ भिजवायचा आहे। तर मी आणखीन थोडं पाणी घेते, पाणी कधीकधी कमी जास्त लागू शकतं। तर आता हाताने असं शिंपडून आपण हे मळत जायचं। तुम्ही बघू शकता मैदा जो भिजवला आहे, असं मी पाण्याचा हात लावत लावत अगदी मऊ केलेला आहे त्याला। आता यामध्ये तेल घालायचं आहे। तेल घालून आता चांगलं मऊ असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित। तेल जरा जास्तच घालायचं आहे, 2-3 चमचे मी घातलेलं आहे। तेल घातल्यानंतर पण व्यवस्थित मी 2-3 मिनटं मळलेलं आहे। तर आता हाताने असं आपण ओढून ओढून त्याला चांगलं अगदी मऊ करायचं आहे। पाहिजे तर मध्येच पाण्याचा हात तुम्ही लावू शकता। आता तुम्ही बघू शकता पीठ पुन्हा चिकट झालेलं आहे। तर पुन्हा थोडं थोडं तेल घालून आपण हे व्यवस्थित मळायचं आहे। आता पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, तेल आणि पाण्याचा वापर करून हात लावत लावत असं व्यवस्थित मऊसूत असं मळून घ्यायचं आहे। अर्धी वाटीपेक्षा कमी तेल आपण यावर घालून ठेवायचं आहे। आता हे तेल घालून असं झाकून 1 तास ठेवून द्यायचं आहे। कुकर थंड झालेला आहे। आता डाळ शिजवायचं बघूया। तर तुम्ही बघू शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे, पूर्ण मऊ झालेली आहे। आता यातलं पूर्ण पाणी जे आहे गाळून घ्यायचं आहे एका चाळणीवर घालून। तर ह्याप्रमाणे असं पूर्ण पाणी गाळून घ्यायचं आहे त्यातलं। आणि यातली थोडीशी डाळ जी आहे चमचाभर मी या पाण्यामध्ये घालून ठेवते, म्हणजे ह्याची आमटी बनवायची कटाची। पुरणाची तयारी करून घेते। तर त्यासाठी इथे डाळ निथळत ठेवलेली आहे। त्यानंतर लागणार आहे गूळ, साखर, वेलची जायफळ पावडर आहे आणि थोडंसं मीठ लागणार आहे। डाळ मी एका पातेल्यात काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ मेजरमेंट केली होती, ही 2 वाट्या डाळ होती, तर मी 1 वाटी गूळ आणि 1/2 वाटी साखर घातलेली आहे। ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे मीडियम फ्लेमवर। आता हे ठेवायचं आहे, गूळ आणि साखर व्यवस्थित त्यामध्ये वितळू द्यायचं आहे। आता गूळ आणि साखर विरघळलेली आहे आणि मिश्रण पातळ झालेलं आहे। आता असंच फ्लेम हाय करून ढवळत राहायचं आहे आणि तळापासून सुटू लागल्यावर आपलं पुरण रेडी होणार आहे। आता तुम्ही बघू शकता 4-5 मिनिटं झालेली आहेत आणि मिश्रण जे आहे तळापासून सुटायला लागलेलं आहे आणि घट्ट पण झालेलं आहे। आता ह्या स्टेजला फ्लेम ऑफ करायचं। आता इथे खाली एक डबा घेतलेला आहे, वरून मी ही पुरण जे आपण बनवणार आहे त्याची चाळण घेतलेली आहे। ही इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असते, नाहीतर तुम्ही पारंपरिक पुरण यंत्र असतं त्यामध्येही बनवून घेऊ शकता पुरण। तर अशा प्रकारे हे वाटीने आपल्याला व्यवस्थित दाबून नंतर पुरण रेडी करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी मऊ असं पुरण रेडी आहे। इथे पुरण रेडी झालेलं आहे। आता यामध्ये मी वेलची आणि जायफळची पावडर घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते। एकीकडे आपलं पुरण रेडी आहे आणि इथे पीठ पण मळून रेडी आहे। आता हे तेल आहे, त्यामध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा आपण पीठ मळून घेऊया।
थोड़ा मैदा घेतलेला आहे लावण्यासाठी। तुम्ही हवं तर तांदळाचं पीठ वापरू शकता। तर इथे आपण बघू शकता अगदी सुपारी एवढा लहान गोळा पिठाचा घ्यायचा आहे आणि याप्रमाणे असा लाटायचा आहे। अगदी मोठा गोळा पुरणाचा घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे सगळ्या साईडनी। ह्या प्रकारे पूर्ण असं भरून घेतलेला आहे। आता हाताने थोडंसं दाबून घेऊया तर हलक्या हाताने पोळी आपली लाटून घ्यायची आहे। अगदी हलक्या हाताने लाटायची आहे। तवा तापत ठेवलेला आहे। आता पोळी घालायची आहे। तुम्ही बघू शकता जरा पण फाटलेली नाही आहे आणि व्यवस्थित लाटली गेलेली आहे। थोडंसं मी साईडनी तूप सोडणार आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त पोळी फुगलेली आहे। मी ते चाळणीवर ठेवत आहे कारण त्याला पाणी सुटणार डायरेक्ट आपण प्लेटमध्ये वगैरे घातलं तर। आता बाकीच्या पण पोळ्या मी अशाच करून घेते। पोळ्या रेडी झालेल्या आहेत आणि मी अशा पसरवून ठेवलेल्या आहेत एका ताटामध्ये। आता या थंड झाल्यावर डब्यामध्ये भरून ठेवू शकता तुम्ही आणि मऊच राहतात, मस्तच लागतात। मस्त गरमागरम पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत साजूक तुपाबरोबर आणि दुधाबरोबर तुम्ही खाऊ शकता। अगदी मऊ आणि लुसलुशीत पोळ्या आहेत। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। अगदी परफेक्ट मी मेजरमेंट दिलेलं आहे, नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। जे नवीन पाहणारे आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका।